नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जे कोणी आपल्या फॅमिलीमध्ये नवीन आला असाल त्यांचे खूप 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 धन्यवाद. कालचा व्हिडिओ आवडला सगळ्यांना, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर मी एकदम स्वस्त आहे, मस्त आहे, आनंदी आहे आणि ना यापुढं ताई कधी तुमच्यासमोर रडणार एखाद दिवशी, नाही व्हिडिओ आला माझं मन नीट नसलं तर मी एखाद दिवशी व्हिडिओ नाही टाकणार, पण माझ्यामुळं ज्यांना ज्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्यासाठी खूप खूप सॉरी. तर असं कधी करत जाऊ नका की जरीसुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलं तर तुमच्या डोळ्यात नाही पाणी आलं पाहिजे. कारण मी माझी काय आशा आहे, सगळ्यांना माहिती आहे की हसत राहा, त्यामुळं कायम सगळ्यांनी हसत राहा आणि मीही तुमच्यासाठी कायम हसत राहील. तर ही चूक माझ्याकडनं पण परत कधी होणार नाही की एका कमेंटसाठी मी लाखो माणसांना दुखवल, ही चूक माझ्याकडनं पण परत कधी होणार नाही. तर ताई कायम हसतच तुमच्या पुढे येईल. तर चला आजची रेमेडी आपण बघूया, ती म्हणजे फुलमून. आलं आहे आपला पौर्णिमा आणि आपल्याला करायची आहे फुलमूनच्या रेमेडी लॉ ऑफ अट्रॅक्शन मधल्या. तर थोडासा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी सुद्धा प्रत्येक गोष्ट न गोष्ट माझी नीट ऐका, ही का तर महत्त्वाची आहे. म्हणजे एक देवधर्म सोडून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन ही आपली गोष्टच वेगळी आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनला किती तुम्ही सगळ्या मला फोन करताय, मेसेज करताय की ताई आम्ही युनिव्हर्सला मागितलं की ताई तुझ्याशी बोलणं झालं पाहिजे, तर ते तू झालं. म्हणजे अक्षरशः दोन दिवसात ज्यांनी मला फोन सांगितलं होतं, मी ज्या त्या कमेंटखाली ज्यांनी कमेंट केल्या होत्या त्यांना मी सांगितलं होतं तुम्ही मला फोन करा, तर त्यांनी ज्यांनी फोन केला तर त्या सगळ्याजवळ लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीमध्ये पहिली गोष्ट ही घेत होत्या की आमचं ताईशी बोलणं व्हावं म्हणून, आणि ते झालं. त्यामुळं लॉ ऑफ अट्रॅक्शन द ग्रेट आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं दुसरं काहीच पॉवरफुल नाही आहे. मी तुम्हाला लाखो उपाय सांगू, लाखो हे सांगू, पण त्या सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं स्वतःचं मन, तुमच्या स्वतःला तुम्ही दिलेले अफर्मेशन. जे आपण मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, जे विचार करू तेच आपल्या आयुष्यात घडणार आहे, दुसरं तिसरं काही घडणार नाही. तुम्ही वाईट कर्म करा, तुमच्या आयुष्यात वाईट घडणार. तुम्ही चांगली कर्म करा, तुमच्या आयुष्यात चांगलं घडणार. त्याच्या जोडीला असतात ग्रहतारे आपल्याला की काही वेळा आपण चांगलं वागून सुद्धा शनी राहू केतू मंगळ आपल्याला त्रास देत असतात, तर त्यासाठी पण वेळोवेळी उपाय आपण सांगत असतो. आपण येऊया रेमेडीवर. तर फुल मून हा म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा हा युनिव्हर्समधला सगळ्यात मोठा घडणारा बदल आहे. आपल्याला सूर्य रोज येतो, त्या स्वरूपात येतो, ढग त्याला झाकतो म्हणून थोडंसं आभाळ येतं. पण चंद्र ही गोष्ट अशी आहे की ती बरोबर त्याच्या युनिव्हर्स निसर्गाच्या ह्यानं लहान 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 होत जाती, अमावस्या येते आणि वाढत जाऊन पौर्णिमा येते. म्हणजे युनिव्हर्समधला खूप मोठा संकेत आहे पौर्णिमा आणि अमावस्या. या दोन्ही दिवशी आपण रेमेडी करू शकतो, त्या आपल्या सक्सेस होतात करून युनिव्हर्स. आणि त्यातल्या त्यात पौर्णिमेची रात्र ही युनिव्हर्स आनंदी असतो. जे काही आपल्याला आपल्या आयुष्यातनं घालवायचं आहे या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही काही उपाय करू शकता. पौर्णिमा आहे, आपले आपले मॅजिक बॉक्स सगळ्यांनी ठेवा. ज्या तुमच्या त्यातल्या इच्छा पूर्ण झाल्या असतील त्या फाडून टाका, नसतील झाल्या तुम्हाला त्यात ॲड करायच्या असल्या तरी करा. कुठनं तरी चंद्राचा प्रकाश आपल्या मॅजिक बॉक्सला आज जरूर द्या. ज्या कोणी दर पौर्णिमेला ह्याच्या आधीच्या रेमेडी करत आहेत त्यांनी जरूर करा. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही रेमेडी की तुम्हाला आयुष्यातनं घालवायचं आहे. पौर्णिमेनंतर काय होतं, चंद्र कमी 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 होत जातो. त्याचप्रमाणे जर आपण पौर्णिमेला ज्या इच्छा सांगितल्या तर त्या म्हणजे ज्या घालवायच्या आहेत आयुष्यातनं, आपण कायम बघत आलो मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, पण आज मी तुम्हाला काय सांगते, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातनं घालवायचं आहे ते आपण पौर्णिमेच्या रात्री उपाय करू शकतो. काय उपाय करायचा आहे ते नीट बघा. एक प्लेन पेपर घ्या, प्लेन घ्या, रेषाचा घ्या, कसला पण घ्या, एक व्हाईट पेपर घ्या. त्याच्यावर वरती लिहा की डिअर युनिव्हर्स किंवा प्रिय युनिव्हर्स, प्रिय ब्रह्मांड, प्रिय देव, काय जे तुम्हाला लिहायचं असेल ते, ओम नमः शिवाय, ओम साईराम, काहीही तुम्ही तिथं लिहू शकता. चिठ्ठी लिहितो आहे आपण युनिव्हर्सला, चिठ्ठी लिहितो आहे आपण देवाला असं समजा. त्यामुळे वरचा अक्षर आपलं हे आलं पाहिजे की जे डिअर आहे, प्रिय आहे, ते वरती आलं पाहिजे. त्याच्या खाली तुम्हाला काय काय नको आहे सांगते तुम्हाला. ह्याला साहित्य लागणार आहे आपल्याला, कागद लागणार आहे, मेणबत्ती लागणार आहे. एक आपलं वातावरण सुंदर होण्यासाठी सुंदर सुंदर फुलं ठेवा, नाहीतर मग तुमच्या भोवती रूम फ्रेशनर करा किंवा मग उदबत्ती लावा. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. उदबत्तीनं आपल्या भोवतीचा ओरा नीट होतो, क्लीन होतो. जेवढी निगेटिव्ह पॉवर आपल्यामध्ये काही एनर्जी आलेली असेल, घुसलेली असेल, ती सगळी निघून जाती. त्यामुळे धूपबत्ती तरी लावा, नाहीतर उदबत्ती तरी लावा. या गोष्टी ज्यांना शक्य आहे त्यांनी खुल्या ह्याच्यात करा, जाऊन चंद्राच्या प्रकाशात जाऊन करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कुणी बाल्कनीत करा, गॅलरीत करा, खिडकीत करा. कुठनं तरी ब्रह्मांडाची पॉवर थोडासा की विना तुमच्यापर्यंत चंद्राचा प्रकाश पोहोचेल ह्याचं भय करा. नसेल त्यांनी शेवटी आपल्या बेडरूममध्ये करा, काही त्याला इलाज नाही आहे. शक्यतो चंद्राचा प्रकाश हा आपल्याला हवाच हवा आहे.
नाही तर मानायचा चंद्र, असं लिहायचं नाही कोणी आमच्या घरातनं चंद्र दिसत नाही, आमच्या घरात कसलाच चंद्राचा उजळी येत नाही, तेव्हा तुम्ही फील करायचं आहे इथं चंद्र आहे, हा प्रकाश आपल्यापाशी येतो आहे. आता करायचं काय ते नीट ऐका. पेपरवरती वर तुम्ही डिअर युनिव्हर्स लिहिलं, त्याच्याखाली आपल्याला काय लिहायचं आहे की जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहे, म्हणजे हे युनिव्हर्स माझी गरिबी दूर होऊ दे. हे युनिव्हर्स म्हणजे हे युनिव्हर्स नाही ना का लिहू, एक नंबर माझी गरिबी दूर होते, मी कर्जमुक्त जीवन जो, जे तुम्हाला घालवायचं आहे तुमच्या आयुष्यातनं, आजारपण दूर होते, तुमचं हे दुखत आहे ते दुखत आहे जे काही असेल ते तुम्ही देवाला मन भरून तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी नको आहेत तुम्हाला त्या तुम्ही प्लेन पेपरवर लिहून काढा. शक्यतो आजकाल कोणाला लिहिता येत नाही असं काही राहिलेलं नाही आहे, त्यामुळे सगळ्यांना लिहिता येतं. लिहून काढा एका पेपरवर सगळ्या तुमच्यातनं, तुम्ही सिगारेट जर जेंट्स असाल सिगारेट सोडायचे, दारू सोडायचे, विमल सोडायचे, अजून काय तुम्हाला सोडायचं आहे, तर त्या सगळ्या म्हणजे वाईट हॅबिट जेवढ्या सगळ्या आहेत त्यासुद्धा माझ्या आयुष्यात नाही निघून जाते. साधी सोपी गोष्ट, काही लेडीज गावाकडच्या मिशरी घासतात, त्यांनासुद्धा हे करता येतं की तुम्ही लिहू शकता की माझी मिशरी आजपासून सुटू दे, हे परमेश्वर आहे युनिव्हर्स जे काही असेल, जेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यातनं काढून टाकायचं आहे, तुमच्या पैशाच्या अडचणी असो, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणी त्रास देत असो, म्हणजे शत्रू असेल तो, तर त्यांना निघून जाऊ दे माझ्या आयुष्यातनं, आपल्याला कोणाबद्दल बाकी काही नाही, तो माझ्या आयुष्यातनं निघून जाऊ दे, त्याचं तिकडं काही का होईना, पण आपल्या माझ्या आयुष्यातनं तो निघून जाऊ दे. हे सगळं जेवढ्या तुमच्या आयुष्यात वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या वाईट गोष्टी मोठा पेपरभर तुम्ही लिहून काढा, जे तुम्हाला वाटतं आहे ते हे लिहा, शक्यतो चंद्राच्या प्रकाशात बसून लिहा, नसेल आत्ता लिहून ठेवा, संध्याकाळला ती चिट तुम्ही वापरू शकता. व्यवस्थित त्याच्यावर तुमचं ते सगळं झालं की खाली लिहायचं थँक्यू युनिव्हर्स, आपण त्यांना आणि तुमचं काय जे नाव असेल ते घालायचं. आपण जसं आपण लेटर लिहिल्यावर लिहितो खाली की फ्रॉम कोण आहेत, तसं तुम्ही तिथं तुमचं नाव थँक्यू युनिव्हर्स फ्रॉम सारिका असं लिहू शकता खाली. हे झालं करून, चंद्राचा प्रकाश असेल तर खूप छान, नसेल प्रकाश तर तुम्ही थोडा वेळ डोळे झाका. समजा की चंद्र आहे तुमच्या डोक्यावर, चंद्राचा प्रकाश आहे असं तुम्ही डोळे झाकून इमॅजिन करू शकता, चंद्राचा प्रकाश आहे, त्या चंद्राच्या प्रकाशाला 10-15 मिनटं ध्यान करून की हे सगळं माझ्या आयुष्यातनं निघून जाणार आहे, हे युनिव्हर्स मला विश्वास आहे तुझ्यावर की हे माझ्या आयुष्यातनं निघून जाणार आहे, त्यासाठी मी हे करत आहे. ह्या तुम्ही 5-10 मिनटं तुमच्या तुम्ही मनाला या सगळ्या सूचना द्या की हे सगळं निघून जात आहे म्हणून. त्याच्यानंतर मेणबत्ती पेटवा, पांढरी साधी घरातली कॅन्डल घ्या, मेणबत्ती पेटवा आणि जी काही तुमच्या भोवतीचे धूपबत्ती असेल ते सगळं आधीच लावा, म्हणजे तुमचं वातावरण तशातलं तुम्हाला ओरा चांगला मिळेल, शुद्ध व्हाल तुम्ही. नंतर ते तुमचं सगळं तुमचं ध्यानपूर्वक म्हणून झाल्यावर तो कागद एक बाजू अशी घेऊन तो जाळायला सुरुवात करा. जसा जसा कागद जळेल त्यावेळी तुमच्या मनाला तुम्ही अफर्मेशन द्या की ही गोष्ट जळली, म्हणजे ती गोष्ट आजपासनं माझी गरिबी दूर झाली, आजपासनं माझं वाईट व्यसन दूर झालं, आजपासनं माझं हे आजारपण दूर झालं, आजपासनं माझी वाईट संगत सुटली, आजपासनं माझं व्यसन सुटलं, जे काही असेल तुमचं ते आजपासनं माझ्यापासनं दूर जात आहे, जळून जात आहे युनिव्हर्स मध्ये, ते युनिव्हर्स सगळ्या ऊर्जा तुमच्या घेऊन जाते, वाईट जेवढ्या आहेत तुमच्यापासून निगेटिव्ह ते सगळं घेऊन जाते. या प्रकारच्या अफर्मेशन स्वतःला द्या, आनंदी व्हा. कागद जळून गेला, राख नेहमीसारखी आपण तेजपत्त्याची वगैरे राख फुंकतो त्याप्रकारे ती कुठंही, म्हणजे ह्याला फुंकायची गरज नाही आहे, हे युनिव्हर्सला आपण सोडून दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ती राख उचलून डस्टबिनमध्ये सुद्धा टाकू शकता, वॉश बेसिनमध्ये सुद्धा टाकू शकता, काही करून त्याला वॉश म्हणजे हे करून टाका, आपल्या आयुष्यात ते नको आहे आपल्याला काही त्याच्यामुळं, हे करू शकता. सगळ्यात मोठी रेमेडी आहे, एवढंच करायचं आहे आपल्याला, फक्त ओरा स्वतःचा सुंदर करण्यासाठी काहीतरी धूपबत्ती उद्बत्ती वासाचे काही ना काही शेजारी ठेवा, म्हणजे तुमचा ओरा नीट होईल आणि त्याच्यातनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातनं निघून गेल्या. कागद जाळून झाल्यावर पुन्हा एकदा युनिव्हर्सचे धन्यवाद मागायचे की माझ्या आयुष्यातनं हे सगळं निघून गेलं, त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. वाटायला सोपं आहे, पण ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुम्ही मला तुमचं सांगा की तुमच्या मनामध्ये तुम्ही एवढं मन लावून या सगळ्या गोष्टी करा ज्या तुम्हाला घालवायच्या आहेत तुमच्या आयुष्यातनं, आणि मला कमेंट करा की पौर्णिमेच्या रात्री ताई आम्हाला कसं वाटलं या गोष्टी. आता दुसरी गोष्ट सांगते, ज्यांच्याकडं कोणतेही क्रिस्टल आहेत आपल्याकडनं गेलेले, तो प्रेमाचा क्रिस्टल असू दे, तो आपला राजा असू दे 520 अगर ब्रेसलेट असू देत, काही असू दे, कोणताही क्रिस्टल चार्ज होतो तुम्हाला माहिती आहे, आणि पौर्णिमेला मी तुम्हाला रेकी देत असते. माझ्याकडं 3000 नावं आहेत तुमची आत्तापर्यंतची साधी फक्त ग्रीन क्रिस्टलची, त्याच्यामुळे मी सगळ्यांना रेकी देत असते त्या दिवशी, त्यामुळे तुम्ही तुमचं कधी पण हे करा, मी माझी 3:30 रात्री रेकी देत असते, त्याच्यामुळं
स्वतःचा क्रिस्टल घ्या जवळ, जे आपण आपला ज्याच्या नावावर आहे त्यानं घ्या, त्याला कधीही दुसऱ्या कुणी हात लावू नका. मी खूप वेळा तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपला क्रिस्टल घ्या, व्यवस्थित एखाद्या पेपरवर ठेवा, पांढऱ्या पेपरवर ठेवा, त्याला थोडासा तरी 10-15 मिनटं चंद्राचा प्रकाश लागू दे. आता ज्यांना ही रेमेडी नाही करायची त्यांनी आपला आपला क्रिस्टल घ्या, एवढीच रेमेडी करा. क्रिस्टल घ्या, त्याच्यावरचे नंबर बोला, थँक्यू युनिवर्स, थँक्यू 520 राजा, हे मी नाव का दिलेले की 520 नंबर हा पैसा खेचून आणायचा नंबर आहे, सगळ्यात मोठा पॉवरफुल नंबर आहे मनी रेकीसाठी 520. त्यामुळं मी जेवढ्या वेळा 520 म्हणते तेवढं माझ्याकडे मनी अट्रॅक्ट होतो, आणि तुम्ही जेव्हा वेळा मला म्हणता 520 राजाताई पाहिजे, त्यावेळी तो 520 नंबर आपली फॅमिली, छोटीशी आशा फॅमिली, हा एवढा युनिव्हर्समध्ये पसरवत आहे की आपली ऑल फॅमिली, मी रेकी करताना सुद्धा जे माझ्याकडनं घेऊ अगर न घेऊ मी काय रेकी देत असते रोज, माझी ऑल छोटीशी आशा फॅमिली, माझी ऑल एस एस ज्योतिष कट्टा फॅमिली, माझी ऑल सारिका लाईफस्टाईल फॅमिली, म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये जे कुणी आहात तुम्ही सबस्क्रायबर, त्या प्रत्येकाला मी रेकी पुरवत असते पौर्णिमेच्या दिवशी. त्यामुळं क्रिस्टलला मी रेकी पुरवणार आहे, पण तुम्ही तुमचा चार्ज करा चंद्रामध्ये ठेवून, तिथं घ्या, तिथं तुम्ही अफर्मेशन द्या, ज्या तुम्ही रोज देता त्या चंद्राच्या प्रकाशात अफर्मेशन द्या, तो चार्ज होतो. क्रिस्टल कोणताही तुमच्याकडे सिट्रीन असू दे, सेवनचक्र असू दे, पिंक असू दे, कुठलाही असू दे, अगदी इवलायचा असू दे, कुठलाही तुमच्याकडे ब्रेसलेट असू दे, त्याला तुम्ही चार्ज करा. कोणताही पिंक क्रिस्टल असू दे, लक्झरी लाईफ असू दे, 520 राजा असू दे, सगळ्यांना चार्ज करा. 5 मिनटं चंद्राच्या प्रकाशात जा, वेळ काढा, कुठं नाही जाताय ते खाली बगीचात जा, कुठंही जा, वर अपार्टमेंट, मला माहिती आहे तुमचे प्रश्न किती आहेत ते, पण काहीही करा तुम्ही त्याच्यासाठी, पण तुम्ही थोडा वेळ त्याला चंद्राचा प्रकाश द्या 520 राजा. मी अफर्मेशन तुम्हाला सगळ्यांना देणार आहे 3:30 वाजता. तर त्या परमिशन तुमच्या तुम्ही द्या, तुमचं तुम्ही उठलून तुमचा तुमचा क्रिस्टल घेऊन जाऊ शकता. 1-5 ते 10 मिनटं तुम्ही क्रिस्टलला चार्ज करा चंद्राच्या प्रकाशात. ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्रभर चंद्राच्या प्रकाशात क्रिस्टल ठेवू शकता, कारण त्या पौर्णिमेच्या चंद्रामध्ये एवढी पॉवर असते की तो चार्ज होतो. क्रिस्टल या गोष्टी पौर्णिमेच्या दिवशी जास्त चार्ज होतात, त्यामुळे तुम्ही हाही उपाय करू शकता. आता दुसरा उपाय, ना तुमच्याकडे 520 राजा आहे, ना तुम्हाला ही रेमेडी करायला वेळ आहे किंवा करायची नाही, काय करू शकता त्यावेळी? मी सांगत असते मुनभात करा, म्हणजे काय सांगत असते, चंद्राची आंघोळ करा. आता चंद्राची आंघोळ कशी करायची या खूप साऱ्यामध्ये मी सांगितलेलं आहे, तरी सुद्धा कोणी नवीन असेल त्यांना हे दोन उपाय पौर्णिमेचा दिवस जाऊ देऊ नका. ज्यांच्या लाईफमध्ये टेन्शन चालू आहेत, काही आर्थिक प्रॉब्लेम चालू आहेत, त्यांनी अजिबात पौर्णिमेचा दिवस जाऊ नका. तुमच्या दिवसभर काही दत्तसेवा करून झाल्या असतील, स्वामी समर्थ सेवा करून झाल्या असतील, अजून काय काय सेवा, आज दत्त जयंती आहे, करून झाल्या असल्या तरी सुद्धा तुम्ही 10 मिनटं युनिव्हर्सला द्या, तरी सुद्धा तुम्ही 10 मिनटं माझ्या रेखीशास्त्राला द्या. त्यावेळी तुमच्या जीवनात दिवसभरानं तुम्हाला दत्त महाराजांनी भरपूर काय दिलं असेल, पण या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत पौर्णिमेसाठी. त्यामुळं जरूर सगळ्यांनी हे करा. आता तुम्हाला थोडक्यात सांगते की मुनभात कशी करायची आहे. आपल्याला मुनभात तुम्ही एकतर मुनमध्येच करा, मुनभात हा मुनमधलाच प्रश्न आहे, पण त्यापेक्षा जर कोणाला जमत नसेल की नाही तुम्ही मुनमध्ये जा, म्हणजे चंद्रामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आहे, चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आहे, त्यावेळी इमॅजिन करा की मी सुंदरपैकी चंद्राच्या प्रकाशात बसलेली आहे म्हणून. तर चंद्राच्या प्रकाशात जा, डोळे मिटा, हात आपले असे ठेवा आपल्या आपल्या मांड्यांवर ज्यावेळी आपण ध्यानाच्या मुद्रेत बसतो किंवा काही आपल्याला ह्याच्यासाठी, हे हात कशासाठी आहेत, आपले युनिव्हर्स तुम्हाला पॉवर देणारे, युनिव्हर्स तुम्हाला शक्ती देणारे. आमच्या रेकीमध्ये सुद्धा काय महत्त्वाचं आहे सगळ्यात, आमचे पाम, ह्याच्यावरनं आम्ही तुम्हाला रेकी देत असतो. तसंच तुम्ही सुद्धा करा की या प्रकारच्या हातानं मांडीवर हात ठेवून तुम्ही बसू शकता. आणि समज डोळे झाकायचे, काय आपल्याला मुनला बघायचं नाही, मुनमुनचं काम करणारे, चंद्रचंद्राचं काम करणारे, डोळे असे झाका, हातमध्ये ठेवा आणि चंद्राच्या प्रकाशाला तुम्ही निमंत्रण द्या. हे मून, हे फुल मून किंवा हे पौर्णिमेच्या चंद्रा, मी तुझी आंघोळ करत आहे, तर माझ्यामध्ये ज्या निगेटिव्ह ऊर्जा आहेत, माझ्यामध्ये जे दुखणी आहेत, ती निघून जाऊ दे. तुम्हाला मी रेखीशास्त्रात काय सांगत असते, ज्यावेळी मी ऊर्जा देते त्यावेळी तुम्ही जा जमिनीवर पाय ठेवू नका. तर ह्याच्यामध्ये काय येतं की आपण जमिनीवरच असावं, म्हणजे आपल्यातल्या सगळ्या वाईट ऊर्जा जमिनीत निघून जातात. तुम्ही इमेजिन करू शकता, चंद्र तुमच्या डोक्यावर आहे, खुल्यामध्ये ध्यान करा, चंद्र तुमच्या डोक्यावर आहे, चंद्राचा मस्तपैकी प्रकाश तुमच्या अंगावर येत आहे. जसं पाण्याची आंघोळ आपण करतो, ती चंद्राच्या प्रकाशाची आंघोळ तुम्ही करत आहात. चंद्र तुमच्या डोक्यावर आला, ज्यांना डोक्याची दुखणी आहे त्यांनी अफर्मेशन द्या स्वतःला की या चंद्राच्या प्रकाशामुळं माझी डोकेदुखी पूर्ण निघून जात आहे, माझ्या डोक्यातली पूर्ण निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते. ज्यांच्या गळ्यामध्ये दोष असतील, कानामध्ये, नाकामध्ये, कुठलेही तुम्हाला प्रॉब्लेम असू देत, म्हणजे दुखणी असू देत किंवा त्यात प्रॉब्लेम काही नसलं, तरी निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या सगळ्या निघून जाऊ देत, म्हणून स्वतःच्या स्वतः
रानानं चंद्राचा प्रकाश तुमच्या डोक्यावर आला, डोळ्यावर आला, कानावर आला, गालावर आला, हातावर, पूर्ण बॉडीतनं, पायातनं तुमच्या जेवढ्या निगेटिव्ह ऊर्जा होत्या तुम्ही डोळ्यासमोर आणू शकता. वरनं चंद्राचा पांढरा शुभ्र प्रकाश येत आहे आणि आतनं तुमच्या अंगातली काळी काहीतरी ऊर्जा निघून पायामार्फत जात आहे हे सुद्धा तुम्ही इमॅजिन करू शकता. जे माझ्याशी रेकीद्वारे जमले जुळलेले आहेत आत्तापर्यंत त्या सगळ्यांना हे जमणार आहे. का तर तेवढी पॉवर तुमच्यामध्ये मी दिलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना हा विषय व्यवस्थित कळलेला आहे. तुम्ही हे करू शकता की डोळे झाकून चंद्र आपल्या डोक्यावर आलाय, डोळ्यावर आला, इथून इथून तो पांढरा शुभ्र प्रकाश आपलं शरीर स्वच्छ करतोय, आपलं मन स्वच्छ करतोय, आपली तब्येत नीट करतोय. ज्यांचे जे आता तुमचे गुडघे दुखत आहेत तर त्यावेळी तुम्ही तिथं ध्यानाच्या मुद्रेत 2 मिनिटं थांबा. हा चंद्राचा प्रकाश पूर्ण गुडघ्यावर जातोय आणि त्या आंघोळीनंतर तुमचं सगळं दुखणं थांबणार आहे. हे स्वतःच्या मनाला तुम्ही अवचेतन मनाला सूचना द्या की या चंद्राच्या आंघोळीपासून माझा हे ब्लॉकेजेस निघाले, मी एकदम ठीक ठणठणीत झाले. कुठलीही गोळी, कोणतंही औषध, कुठलीही रेमेडी त्यावेळी आपल्याला लागू होते ज्यावेळी तुमचं अवचेतन मन तुम्हाला सांग की हे तुझ्या आयुष्यातनं निघून गेलं. त्याचवेळी आपलं मन आणि आपलं शरीर मान्य करतं की हे आपल्या आयुष्यातनं निघून गेलं. कितीतरी वेळा डॉक्टर लोक आपल्याला फक्त साखरेच्या गोळ्यासुद्धा देतात, फक्त तुम्हाला काय माहीत असतं त्यावेळी की मला हा आजार आहे. डॉक्टरला कळतं की ह्याला हा आजार नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला छोटीशी पिल ते देतात. कशासाठी? तर तुमची मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. कित्येक लोकांना कितीही मोठ्या दवाखान्यात नेलं तर गावातल्या छोट्यातल्या छोट्या डॉक्टरकडे लगेच गुण येतो. का? तर तुमचा विश्वास असतो त्या डॉक्टरनं मला एक इंजेक्शन दिलं की मी ठणठणीत होणार आहे. म्हणजे बघा, तुम्हाला तो अगदी छोट्यातला छोटा डॉक्टर असू दे आणि इकडे मोठ्यातला मोठा डॉक्टर असू दे, लाखो रुपयाने तुमचं ते काम होणार नाही. ते गावातल्या डॉक्टरकडनं 50 रुपये तुमचं काम होईल. तिथं काय आपला असतो? विश्वास. तोच विश्वास युनिव्हर्सवर ठेवा की युनिव्हर्स तुमच्या अंगातली सगळी वाईट ऊर्जा काढून टाकत आहे. म्हणून प्रत्येकानं करा, जे रेकीमार्फत आत्ता माझ्याशी जुळलेले आहेत त्या प्रत्येकाने आज हा हे करा. तिन्हीपैकी एक तरी करा. एक तर तुम्ही तुमची चीट लिहून फाडून जाळून टाकू शकता, तुमच्या आयुष्यातली सगळी गरिबी, कर्ज, दुःख, अजून काय तुमच्या नवराबाईतल्या अडचणी, थर्ड पार्टी, काहीही असो जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहे, कोणत्याही व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. आपल्याला सच्चाईच्या मार्गाने जायचं आहे. तिथं लिहायचं नाही ह्याचं वाटोळं होऊ दे, त्याचं वाटोळं होऊ दे, हे आपल्याला काही शिकवत नाही, हे आपल्याला करायचं नाही. आपल्याला काय आहे, माझे शत्रू माझ्या आयुष्यातनं निघून जाऊ देत, त्याचं तिकडे चांगलं होऊ दे, आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला काय लिहायचं आहे की फक्त आपल्या आयुष्यातनं आपले शत्रू निघून जाऊ देत. नावं कुणाची लिहायची नाही, थर्ड पार्टी सुद्धा नाव लिहायचं नाही. माझ्या पतीच्या आयुष्यामध्ये जी स्त्री आहे ती निघून जाऊ दे, एवढंच तुम्ही पण लिहू शकता जे या अडचणीमध्ये सापडलेले आहेत त्यांनी. तर मी तुम्हाला 3 उपाय सांगितलेले आहेत, हे विचार करू शकता. लक्षात घ्या, पौर्णिमा ही युनिव्हर्समधला एक अतिशय सुंदर दिवस आहे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहे ते काढून टाकण्यासाठी. त्यामुळं घराचं क्लिनिंगसुद्धा पौर्णिमेला महत्त्वाचं आहे. पण आज आला हां, घराचं क्लिनिंगसुद्धा तुम्ही करू शकता. आज काय बुधवार आलेला आहे, गुरुवार नाही आलेला, त्यामुळं घराची साफसफाई करू शकता. त्यामुळं सुद्धा तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती होऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्ही शरीराची साफसफाई करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या ओऱ्याची साफसफाई करू शकता. म्हणजे तुमच्यातल्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जातील आणि तुम्हाला सुखाचे दिवस येतील. तर व्हिडिओ मोठा होतोय, आता इथंच बास करते. नक्की 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 करा, व्यवस्थित ऐका आणि उद्या मला नाही याच्यावर कोणी कमेंट करायचं. ताई पौर्णिमा होती, आम्हाला माहीत नव्हतं काय केलं. तुम्ही पौर्णिमेच्या नंतर 2 दिवस म्हणजे 3 दिवस फुलमून आणि 3 दिवस नंतरचा न्यू मूनच्या आपण परमिशन देऊ शकतो. त्यामुळे उद्या परवा तुम्ही अजून याच रेमेडी करू शकता जे उशिरा व्हिडिओ बघतील त्यांनी. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तो डाटा, बाय बाय.